केस गुजरात हायकोर्टात होती आणि ती होती सुरत उधना जे प्रकल्प आहे रेल्वेचा 2.65 किलोमीटरच्या लांबीचा सुरतपासनं जळगावपर्यंत, म्हणजे हा जो लिटिगेशन होता ते पश्चिम रेल्वेशी संबंधित होता. आणि त्याच्यात अशी ऑर्डर इश्यू केली की ह्यांना नोटिसेस द्या ह्या उधनावाल्यांना आणि ह्यांना काढा. पण त्याबरोबर एक महत्त्वाचा निर्णय रेल्वेजनी घेतला होता, म्हणजे हा सुप्रीम कोर्टाने घेतला, ज्याच्याकडे मध्य रेल्वेनी जाणून बुजून दुर्लक्ष केलं, त्याच्यात त्यांनी असं सांगितलं आहे, कुठल्याही स्टेट गव्हर्नमेंटचा जर SRA कायदा असेल, म्हणजे कुठलाही रिहॅबिलिटेशनचा कायदा असेल, तर त्या कायद्याची तपासणी व्हावी, त्या कायद्याची जर अंमलबजावणी होत असेल तर त्याची अंमलबजावणी देखील करावी. म्हणजे पश्चिमेला लागलेला निर्णय तुम्ही मध्य रेल्वेपर्यंत घेऊन आलात असं कुठेही नाही आहे, हे जजमेंट माझ्या हातात आहे, असं कुठेही लिहिलेलं नाही त्यांनी. उलटं त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही दुसऱ्यांवरती दोष देण्यापेक्षा तुमचे स्वतःचे पोलीस होते, तुमच्याशी स्वतःचे रेल्वेचे प्रॉपर्टी मॅनेजर्स होते, ते काय करत होते? एवढे दिवस ते झोपले होते का? लोक 50 आणि 60 वर्ष तिथे राहतात, तुम्ही अशा कसं काय त्यांना एका दिवसात काढू शकता? आणि ह्याच्यात जो जो महत्त्वाचा हे आहे की इन द इव्हेंट द लोकल गव्हर्नमेंट हॅज एनी रिहॅबिलिटेशन स्कीम द अफेक्टेड पर्सन्स मे अप्लाय फॉर बीइंग रिहॅबिलिटेटेड. म्हणजे एकही पुनर्विकास योजने पुनर्विकासा संबंधी योजना जर महाराष्ट्र सरकारची असेल तर त्याच्या म्हणजे सरकारची असेल राज्य सरकारची तर त्याला तुम्ही अर्ज करू शकता. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कोणालाही फटाक्कन घराच्या बाहेर काढता येणार नाही. बरं, प्रोजेक्ट म्हणजे काय? तर रेल्वे चालली आहे आणि झोपडपट्ट्या इथे आहेत तर दॅट इज प्रोजेक्ट अफेक्टेड. रेल्वे इथे आहे आणि हे इथे राहत आहेत तर दॅट इज नॉट प्रोजेक्ट अफेक्टेड. आणि म्हणून आम्ही मागणी केली आहे रेल्वेकडे की जी लँड तुमची आहे आणि ज्याच्यावरती पुढे कधीही ट्रॅक येणार नाही आहेत ती SRA खाली द्या आणि SRA ह्या सगळ्या झोपडपट्ट्या डेव्हलप करेल. कारण का मुंबईमध्ये ट्रॅकच्या बाजूला राहणारे 5 लाख लोक आहेत, त्या 5 लाख लोकांचं भलं करायला SRA तयार आहे आणि सुप्रीम कोर्टाचा तसा निर्णय आहे. आणि त्यामुळेच मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की घर खाली होणार नाही. मी तर काल घोषणा देऊन आलो आहे, जान देंगे घर नाही देंगे. मी नगर गृहनिर्माण खात्याचा मंत्री म्हणून इथे स्पष्टपणाने भूमिका घेतोय, हे सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटचा आधार घेऊन, की रेल्वेने आता आडमुठेपणा सोडावा आणि SRA साठी SRAचं सर्वेक्षण करण्यासाठी आम्हाला अधिकार द्यावा. आम्ही गरिबांना त्यांची घरं देऊ आणि त्यांच्या त्या वस्तीतनं जी वस्ती ही अतिशय गलिच्छ आहे त्याच्यातनं त्यांना मुक्त करू. जगण्यासारखीही जागा नाही अशा जागेतनं त्यांना बाहेर काढावं लागेल हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आणि आम्ही सुप्रीम कोर्टाचे आदेश मानायला तयार आहोत. रेल्वेने सहकार्य करावं. नाही, असं आहे की ती कल्याणपासनं ठाण्यापर्यंत, ठाण्यानंतर कांजूरमार्गला आहेत, त्याच्यानंतर ती बांद्र्यात आहेत, प्रत्येक ठिकाणी रेल्वेला लागून झोपडपट्ट्या आहेतच. पण जर त्याच्यावर ना प्रोजेक्ट होणार नसेल तर त्यांना तुम्ही कशाला पाडताय? यांनी काय सांगितलं आहे की हा 2.65 किलोमीटरचा जो पट्टा आहे जळगाव सुरत, त्याच्यामध्ये या 2.65 किलोमीटरचा 2 किलोमीटर 2.65 किलोमीटर्समध्ये झोपड्या आहेत, त्यामुळे हा प्रोजेक्टच आडला आहे. आपल्या इथे एकही झोपडी अशी नाही की जी प्रोजेक्टच्या आड येते, ते सगळे बाजूला राहणार आहेत. आणि रेल्वेकडे प्रचंड मोठी जागा सगळीकडे आहे, म्हणजे माटुंग्याला आहे, ठाण्याला आहे, सायनला आपल्या कुर्ल्याला आहे, ह्या मोकळ्या पडलेल्या जागांवरती तिथे झोपडपट्टी झालेली आहे. SRA स्कीम मंजूर करा, सर्वेक्षण करायला परमिशन द्या, रेल्वेलाही थोडी जागा मिळेल, त्यांनाही बिचाऱ्यांना घरं मिळतील. आणि ही भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे,
आता केंद्र सरकारचा प्रश्न. प्रोजेक्ट जर दुसरीकडे होत असेल, म्हणजे जळगाव आणि त्या भागात होत असेल, तर मुंबईमध्ये त्या घरांना नोटीस आली नाही. मला तेच समजलं नाही की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा सुरत आणि जळगाव पुरता मर्यादित आहे. वेस्टर्न रेल्वे, ते रेल्वेचे अधिकारी 10 पावलं पुढे गेले, 10 पावलं नाही काहीतरी किलोमीटर पुढे गेले आणि सगळ्यांना नोटीस देऊन घाबरवण्याची सुरुवात केली. हे निव्वळ घाबरवण्याचं काम आहे. कारण का मी अजूनही सांगतो की रेल्वेच्या बाजूला राहणारी माणसं जर रेल्वे ट्रॅकवर येऊन बसली तर तुम्ही काहीही करू शकत नाही. पण मात्र एक तास जर ती बसली तर पूर्ण भारताची रेल्वे सिस्टीम ही पुढच्या 1.5 तासात कोलॅप्स होऊन ती परत सुरू करायला 5 तास लागतात. हे मी स्वतः केलेलं आंदोलन आहे. मी एका आंदोलनामध्ये 3 तास रेल्वे बंद केली होती तर पंतप्रधान कार्यालयातनं मुख्यमंत्री कार्यालयात दूरध्वनी आला होता की काय झालंय बाबा, रेल्वे का बंद पडल्यात. कारण का होतं कसं की आपल्याकडे भुसावळ आहे, आपल्याकडे कुर्डुवाडी आहे, आपल्याकडे मनमाड आहे, इथनं वेगवेगळ्या दिशेला गाड्या जातात. काही दक्षिणेत जातात, काही उत्तरेत जातात आणि काही बंगालकडे जातात. त्यामुळे एकदा का मुंबईच्या भागातले फास्ट ट्रॅक बंद झाले की सगळ्यांना धडाधड स्टॉपचे सिग्नल मिळतात. ते स्टॉपचे सिग्नल भुसावळपर्यंत गेले की तो सिग्नल जातो कलकत्त्याला. हा इशारा आहे सर? नाही नाही, हा इशारा तर आहेच, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. सांगा, मी कार्यकर्ता म्हणून बोलतोय, पण मी हे जजमेंट वाचलं. ह्या जजमेंटमध्ये सरळ लिहिलं की राज्य सरकार, त्या राज्य सरकारच्या काही पॉलिसीज असतील तर त्या पॉलिसीजच्या माध्यमातून मार्ग काढावा. किती लोक सर किंवा किती फॅमिली नाही, आता त्याची अशी संख्या गणलेली नाही. पण मी आंदोलनाचा परिणाम सांगतो की हे आंदोलन भयंकर उग्र होईल आणि पोलीस ही सुद्धा माणसं आहेत, हे अजिबात गरिबांवर गोळीबार करत नाहीत. कारण का जेव्हा मी आंदोलनाला बसलो होतो 35,000 लोक घेऊन, तेव्हा पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतलेली आणि ते सरळ सांगायचं, हम गरीबों के ऊपर घर उनके घर के लिए वो लढ रहे, हम गोली नहीं चलाएंगे. हे मुद्दामून केल्यासारखं वाटतंय. हा सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे की प्रोजेक्टच्या आड येते असेल तर मी समजू शकतो की रेल्वेने खूप जोरात तलवारी काढल्यात. रेल्वेच्या 100 मीटरवर असलेल्या घरांनाही नोटीस आहे, घर खाली करा. म्हणजे 70 वर्ष तिथे राहतात. त्यामुळे आमची घोषणा परफेक्ट आहे, जान देंगे घर नाही देंगे. रेल्वे मंत्री दानवेंना मी आवाहन करतोय की आपण लवकरात लवकर ह्याच्यावर बैठक बोलवावी. राज्य सरकारने पुढे पाऊल टाकलेलं आहे, आम्ही SRA द्यायला तयार आहोत. ही जागा काय आपल्याला कुठे घेऊन जायची नाही, कारण तुम्ही त्या झोपडपट्टीवासियांना काढूच शकत नाही. आता बांद्राच्या इथे जवळजवळ 10 किलोमीटर 10 एकरच्या ह्याच्यावरती झोपड्या बसलेल्या आहेत. 10 एकरमध्ये म्हणजे कमीत कमी 2-1 लाख माणसं असतील. त्या 2 लाख माणसं रस्त्यावर आले तर गोळ्या मारणार. हे नको तो घाबरवण्याचा प्रकार मध्य रेल्वेने केलेला आहे, त्याचा मी धिक्कार करतो. आणि गरिबाला असं घाबरू नका, गरिबीची चेष्टा करू नका, ती तुमच्याच अंगाशी येईल. असं आहे की रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे, त्यांच्या हातात फार काही नाही. जे होतं ते रेल्वे बोर्डाकडनं होतं. रेल्वे मिनिस्टर हे संस्थान आहे, ह्याचे सगळे निर्णय हे रेल्वे बोर्ड घेतं. त्यामुळे इथल्या DRM-BRM-ला कोण विचारत नाही. हे रेल्वे बोर्डमध्ये हा विषय पोचवावा लागेल आणि तो पोचवण्याचा एकमेव मार्ग आहे की जास्त शहाणपणा केल्या तर रेल्वे बंद करावी लागेल. ताक ताबलं की तोंड उघडतील. सर, 5 लाख लोकांना आपण SRA-मधून घर देऊ शकतो, पण मात्र त्यांची एलिजिबिलिटी कशी तपासली जाणार? त्याच्यासाठीच सर्वेक्षण करण्याची परवानगी द्यावी आणि SRA-ला सांगावं की ठीक आहे, तुमच्या योजना तुम्ही लाभवा. इथे बरोबर होतं सगळं. एलिजिबिलिटी काय, 60 वर्ष तिथे राहतात हो. आपला कायदा काय, 2011 पर्यंत आपण संरक्षण दिलेलं आहे. त्या कायद्याने त्यांना ते ते केंद्र सरकारच्या जमिनीवर आहेत, त्याच्यामुळे त्यांना आपलं संरक्षण नाही. पण ह्या सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की असा जर कुठला कार्यक्रम राज्य सरकारचा असेल तर तो राबवण्यासाठीचा पर्याय शोधावा. हे जजमेंट आहे ना. हिंदी में जानना चाहेंगे,
क्या कुछ रेल की नई परियोजना? ऐसा है कि पहली चीज ये जो सुप्रीम कोर्ट का जजमेंट है, ये अहमदाबाद हाईकोर्ट में जब उसको फेंक दिया यानी उसको अनदेखा कर दिया, तब ये सुप्रीम कोर्ट में गया। लेकिन सुप्रीम कोर्ट ने समझ बूझ के जानकारी दी, इसमें कहा है सूरत उदना अप टू जलगांव एक प्रोजेक्ट है, उसके 2.6 किलोमीटर लंबाई में कुछ झोपड़े झुग्गी झोपड़ियां बसी हुई है। तो उन्होंने कहा कि ये हटाने के लिए हमको दिक्कत आ रही है, आप उसको उस पर कुछ तोड़गा निकालिए। तब जाके उन्होंने कहा कि द टोटल लेंथ ऑफ द प्रोजेक्ट इज 10 किलोमीटर एंड रिक्वायरिंग अ विड्थ ऑफ 25 मीटर ऑल अलॉन्ग। तो इसमें सवाल यह पैदा होता है कि वो झुग्गी झोपड़ियां ये रेलवे लाइन के बीच में है, पर मध्य रेलवे ने मुंबई और ठाणा और इलाकों में जो नोटिसेज इश्यू किए हैं, ये रेलवे लाइन को हटके 50 मीटर पे जो झोपड़ियां उनको भी दे दी है। इस जजमेंट में उन्होंने कहा है कि जितनी जिम्मेदार राज्य सरकार है, झोपड़ियां बनी है वहां पे, तो ये तो तुम्हारी जगह थी, इसको संरक्षित करना ये तुम्हारा काम था, तुमने क्यों नहीं किया? और आप इन गरीब लोगों को बेघर नहीं कर सकते हैं, ये सुप्रीम कोर्ट कह रहा है। और सुप्रीम कोर्ट उसके ऊपर जाके कहता है कि अगर किसी राज्य सरकार के पास कोई ऐसी स्कीम हो जहां से वो गरीबों के लिए मदद कर सकते, कोई झोपड़पट्टी का पुनर्वसन कर सकते, पुनर्वसन किए बिना आप उनको नहीं निकाल सकते, ये जजमेंट है। और इसलिए ये जो नोटिसेस दी है केंद्र मध्य रेलवे ने, ये शायद उनके DRM ने ये जजमेंट नहीं पढ़ा है, ये वेस्टर्न लाइन का जजमेंट है, ये सूरत का जजमेंट है, ये अहमदाबाद तक सीमित था, पूरे देश में घबराहट फैलने की कोई ज़रूरत नहीं थी। और ख़ास करके मुंबई में अब बांद्रा की झोपड़पट्टी ली, उसका कुछ यानी 2-4 किलोमीटर तक कोई संबंध नहीं है रेलवे से, लेकिन जगह रेलवे की है। अगर रेलवे उसी जगह पे SRA का प्रोजेक्ट लगाती है तो रेलवे को भी करोड़ों का फायदा हो सकता है। तो मैं रेलवे से ही दरखास्त करूंगा खास करके रेलवे बोर्ड को कि आप इसके ऊपर कुछ अच्छा वर्किंग सॉल्यूशन निकालिए, ताकि ये सवाल हमेशा के लिए खत्म हो जाए। नाशिक महापालिका काय हो, नाशिक महानगरपालिकेचा गोंधळ आणि घोटाळा वाढतच चाललाय दिवसेंदिवस। पहिले त्यांचे कमिशनर येऊन सांगितलं की 34 फक्त स्कीम्स आहेत, त्याच्यानंतर त्यांच्या नगररचनाकारांनी सांगितलं की 84 का 85 स्कीम्स आहेत। एक एकरवरचा लेआउट असेल तर प्रत्येक लेआउटचा वरती सिग्नेचर ही कमिशनरची असते। आता 84 घरांची जर स्कीम धरली तर कमीत कमी 8,500 घरं आपल्याला नाशिकमध्ये मिळायला हवी होती, मिळाली 8 पण नाहीत। तेव्हा हा घोटाळा खूप मोठा आहे आणि हा नाशिक महानगरपालिका जर दाबू इच्छित असेल तर अशी प्रकरणं दाबता येत नाही, ह्याच्यावरती प्रचंड मोठा चौकशी आयोग नेमावा लागेल। अगदी हे असेल तर एखाद्या निवृत्त न्यायाधीशाला नेमून तिथे इन्क्वायरी म्हणजे अंडर द इन्क्वायरी कमिशन ॲक्ट तिथे चौकशी करावी लागेल आणि मग त्याचे परिणाम तुम्हाला सामोरे जावे लागतील। पण असे 8,500 फ्लॅट फक्त महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या मनात आलं म्हणून गरिबांचे खाऊ शकत नाहीत। मुख्यमंत्र्यांकडे मागण्याची चौकशी म्हणजे मुख्यमंत्री तुम्ही करा, डिपार्टमेंटची जबाबदारी प्रत्येकाने आपापल्या खांद्यावर घेतली आहे, त्यांची जी जबाबदारी आहे। 8,500 फ्लॅट म्हाडाचं जर कोणी खाणार असेल आणि त्याच्यासाठी मी चौकशी करायची परवानगी ती मागायला गेलो ते योग्य नाही, ते माझं डिपार्टमेंट आहे, ते फ्लॅट्स मला गरिबांना द्यायचे होते, मला म्हणजे राज्य शासनाच्या धोरणानुसार। जर महाविकास आघाडीचे कोणीतरी 8,500 फ्लॅट खाऊन टाकणार असेल तर मला वाटतं मुख्यमंत्री न बोलताही सांगतील जितेंद्र जे करतोय तो बरोबर करतोय। सर,
आता तसं असेल ते जे ज्या आयुक्तांनी ज्या ज्या वेळेस जे जे केलं असेल ते येईल बाहेर. आता असेही बरेच जण आलेले आहेत की बऱ्याच बिल्डरांनी विकासकांनी नाशिकला त्या ठिकाणी जागा म्हाडाच्या प्रकल्पासाठी देऊ केलेली आहे असे कागदपत्र तयार आहे, आता तेच डिपार्टमेंटला कागदपत्र सबमिट करताय असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ज्यांनी जागा दिली ज्यांना ज्यांना नाशिकचा भूगोल माहिती आहे त्यांना सांगतो, त्यांनी जागा दिली आहे नासर्डी पुलाच्या इथे, त्यांनी जागा दिली आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये संरक्षण खात्याच्या ज्या जमिनी आहेत त्याच्या बाजूला, म्हणजे दोन मजल्याची इमारतही बांधली जाऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे अत्यंत हुशारीने तिथल्या नगररचनाकाराला हाताशी धरून हा प्लॅन झालेला आहे. हा कट आहे आणि हा कट ज्या ज्या ठिकाणी झाला आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये पण आम्ही तपासणार आहोत, कारण का कल्याण डोंबिवलीमधनं पण आम्हाला एकही फ्लॅट आलेला नाही आहे. हा काय मी माझ्यासाठी मागत नाही, ठाणे महानगरपालिकेमधनं 7,000 फ्लॅट निघत आहेत, ते आम्ही स्वस्तात गरिबांना विकतो आहोत. ही सगळी लढाई गरिबांसाठी चालू आहे, मला काही त्याच्यात पर्सनल माझा कुठलाही त्याच्यात इंटरेस्ट नाही, पण 8,500 घरं मी कोणालाही खाऊ देणार नाही. मंत्रालयात बसलेले होते कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर आणि त्या फायली तपासत होते, ही घटना किती गंभीर वाटते तुम्हाला? नाही तसं की नगरविकास खात्याने हे तपासून पाहावं की त्यांना कोणाला फाईल दाखवायचे असतात. फाईल हा त्या विभागाच्या ताब्यात असतात, पण असं उघडून कोणी फाईल बघू शकतो जो ह्या सरकारचा घटक नाही किंवा त्याच्याकडे संविधानिक पद नाही? मला वाटतं ते काही कायद्यात बसत आहे बसतं असं मला वाटत. आता एखादा माजी खासदार आलाच तर मराठी माणसं असतात, आपल्याकडे सवय आहे मोठ्या माणसासाठी खुर्ची खाली करण्याची, किती असेल विचार आहे कर्मचाऱ्यांनी, त्याच्यात त्याचा दोष नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे